ജമ്മു കാശ്മീരിൽ പാകിസ്ഥാൻ സൈന്യം വെടിനിർത്തൽ കരാർ ലംഘിച്ചു. സാംബയിൽ അർദ്ധരാത്രിയോടെ ഉണ്ടായ വെടിവെപ്പിൽ ഒരു BSF ജവാന് പരിക്കേറ്റു. സാംബയ്ക്ക് പുറമെ രാംഗഡ്, അർനിയ എന്നിവിടങ്ങളിലും പാക് സൈന്യം വെടിവെച്ചു. പുലർച്ചെ 4 മണിവരെ പാക് സൈന്യം വെടിവെപ്പ് തുടർന്നതായി പ്രദേശവാസികൾ പറഞ്ഞു. 3 ആഴ്ചയ്ക്കിടെ 2ാം തവണയാണ് പാകിസ്ഥാൻ സൈന്യം ജമ്മു കാശ്മീർ അതിർത്തിയിൽ വെടിനിർത്തൽ കരാർ ലംഘിക്കുന്നത്. കഴിഞ്ഞ പ്രാവശ്യം അർനിയ സെക്ടറിലാണ് വെടിവെപ്പ് ഉണ്ടായത്. तकरीबन 2-2.5 बजे के बीच में सर फायरिंग हुआ है. अच्छा. और लेकिन हम बड़े फायरिंग हुए हैं, लेकिन परसों जो फायरिंग हुआ वो मतलब छोटे फायरिंग हुआ था, मतलब के अरनिया साइड में. अपने घर में बैठे हुए हैं, दहशत तो बन जाती है ना, डर तो लगता है हर एक आदमी को. लेकिन फसल का टाइम, काटने का टाइम है, लेकिन दुनिया बाहर भी खेतों में भी घूम रही है. किसान लोग तो खेतों में काम करेंगे ना, लेकिन ऐसे दहशत तो बने हुए है. लेकिन अरनिया साइड में ज्यादा है, लेकिन हमारे इधर कम है. BSF का एक जवान 28 इयर्स ओल्ड था, तो उसको ना बुलेट इंजरी थी, फायरिंग शहर में इंजर्ड होके यहाँ पे आया था. हमने फर्स्ट एड करके उसको पैकिंग फ्लूड वगैरह लगा के अभी वो बेटर था यहाँ पे, फिर हमने शिफ्ट कर दिया MH हॉस्पिटल, मिलिट्री हॉस्पिटल सतवारी.